नमस्कार मित्रांनो अकरा एप्रिल भागामध्ये अद्वैत म्हणतो मी अस्तिकाशी बोलताना का कुणास्टौक मी बोलून गेलो दुर्मतला विरोचकाने मारलं इंद्राणी म्हणते आणि तिने विश्वास ठेवला अद्वैत म्हणतो आश्चर्य वाटतं पण तिने ठेवला नेत्रा म्हणते याचा अर्थ ती तुमच्यावर प्रेम करते म्हणून तिने विश्वास ठेवला अद्वैत म्हणतो मी असा विचार पण केला नव्हता की असं काही बोलायचं पण अचानक बोलून गेलो नेत्रा म्हणते दिव्याची इच्छा आणि जे काही घडतं ना ते दिव्याच्या मर्जीने रुपाली म्हणते आज रात्री एकतरी मेलं पाहिजे अस्तिका तिच्याकडं बघत असते तिला अद्वैतचं बोलणं आठवतं उर्मदला विरोचकाने मारलं आता आस्तिकाला खूप राग येतो आणि ती रागाच्या भरात रुपालीचा गळा दाबते रुपाली ओरडत असते अस्तिका सोड पण अस्तिका काय सोडत नाही आता रुपाली जोऱ्यात किंचते अस्तिका भानावर येते तर रुपाली तिच्या समोर उभी असते रुपाली म्हणते काय झालं एवढा कसला विचार करते अस्तिका म्हणते कोणाला मारायचं यायचा रुपाली म्हणते केतकी आज तिला संपून टाक ती तिच्या रूममध्ये एकटीच असते मी जाते आणि तिच्या बाथरूमची खिडकी उघडी ठेवते नेत्रा म्हणते आपल्याला एक कळालं ती अस्तिका त्या विरोचकाच्या रूममध्ये असते अद्वैत म्हणतो तिच्या कानावर काही घालायचं असेल तर मी कधी पण जाऊ शकतो नेत्रवंती साहेब असं केलं ना विरोचकाला संशय येईल ते दोघं बेडरूममध्ये जातात आता नेत्रा अद्वैतला पाणी देते आणि ते साहेब त्या विरोचकाने अस्तिकाला का बोलवलं असेल अद्वैत म्हणतो काहीतरी काम असेल तिचं नेत्रवंती साहेब अस्तिकाचं एकच काम आहे विरोचकाच्या सांगण्यावरून लोकांचे जीव घ्यायचे तसलं काही नसेल ना तिच्या डोक्यात आता अद्वैत घाबरतो आणि म्हणतो नेत्रा आपण घरामध्ये सगळ्यांना सावध करूया नेत्रा म्हणते मला बाबांची खूप काळजी वाटते ते आणि अस्तिका एकाच खोलीत असतात अद्वैत म्हणतो नेत्रा मला नाही ने वाटत अस्तिका असं काही करेल पहिले ती विरोचकाची सेवक होती पण आता ती आपली सेविका आहे आता आपण जे सांगणार ना तेच ती करणार रुपाली किचनमध्ये येते केतकी मिरच्या निवडत असते रुपाली म्हणते ऐक ना तुला काही जाणवलं का तू ते दारूमुळेच केदारमधून बाहेर पडली नंतर काय दारूत बुडाली स्वतःला ववूनच घेतलं मजा इच्छि ना न्यामाल नाही तुला नखसली ना शुद्ध न भान स्वतःच्या मस्तीत जगायची पण ती नेत्र आली आणि सगळंच बदललं तिच्यामुळे दारू सुटली आणि काकुबाईच झाली रुपाली तिला चिडवत असते केतकी म्हणते उलट नेत्रामुळे मी शुद्धीत आले मी अशी कधीच नव्हते तुझ्यामुळे मी व्यसनाच्या आहारी गेले आता केतकी बरंच काही बोलते आणि म्हणते दारू सोडल्यामुळे माझ्या मनातली भीती गेली आता मी कोणालाच घाबरत नाही माझं जाऊ दे गं तू तु तु तुझं बघ ना तू सुद्धा आता नशेतच आहे अहंकाराच्या नशेत जगते तू केतकी झालेला प्रकार नेत्रा इंद्राणी आणि अद्वैतला सांगत असते आणि म्हणते फक्त ती जाता, जाता जाता जी बोलली ना त्यामुळे मी कन्फ्यूज झाले माझी भीती माझी दहशत कायम राहणार इंद्राणी म्हणते ती फक्त तुम्हाला घाबरवते केतकी म्हणते नाही ती जे काही आज बोलली ना त्यावरून जाणवतं तिला माझं काहीतरी करायचं का आहे रुपाली तिला बोललेली असते तू पूर्वीसारखी मनसोक्त दारू पिऊन घे जे जे खायचं ना ते खाऊन घे मज्जा कर आयुष्य एन्जॉय कर उद्याचा दिवस कुणी पाहिला आजचा क्षण महत्त्वाचा तो व्यवस्थित जगून घे अद्वैत काकू आम्ही आहोत तुझ्यासोबत केतकी म्हणते आधी पण ती अशी का म्हणाली अद्वैत म्हणतो गेले काही दिवस तिचं हेच चालू आहे याला मारेल त्याला मारेल नेत्रवंती नाही साहेब तरी मला असं वाटतं आपण सावध राहायला हवं आता केतकी आणि फाल्गुनी बोलत असतात आणि रुपाली चोरून ऐकत असते फाल्गुनीमध्ये सासूमा अद्वैत भाजी आणि नेत्राने काय मस्त प्लॅन बनवला ना केतकीमध्ये हो ना आस्तिका विरोचकाला चोरून अद्वैतला भेटली पण मला हे सगळं बोलली आता कोणाला सांगू नको हॉलगुणी निघून जाते पण बाथरूममधून रुपाली बाहेर येते आणि तिला बघून केतकी जाम घाबरते आणि तिला मारण्यासाठी जवळची वस्तू उचलते रुपाली हसत म्हणते अगं आज नाही मारणार तुला उद्या मारणार आता ती बरंच काही बोलते आणि निघून जाते आता केतकी पळत नेत्राकडे जाते आणि म्हणते नेत्रा मला बोलायचे रुपाली रूममध्ये येते आणि म्हणते अस्ती का अस्ती का होत्याचं नव्हतं करून टाकलंय ती कपड्यावर बघते पण आस्तिकाच नसते केतकीमध्ये नेत्रा खूप मोठा प्रॉब्लेम झाला मी आणि फाल्गुनी बोलत होतो ना तेव्हा रुपाली बाथरूममध्ये होती फाल्गुनी बोललेली असते ती आस्तिका अद्वैत भाईजींना भेटली आता आस्तिकाकडून विरोचकाचा सगळा प्लॅन आपल्याला कळणार अद्वैत त्याच्या रूममध्ये मोबाईलवर बोलत असतो आता त्याचं लक्ष जातं आणि तो शॉक होतो इकडे रुपाली आस्तिकाला सगळीकडे शोधते अद्वैत बघतो तर खिडकीमध्ये नाग असतो म्हणते नेत्रा मला खात्री आहे रुपालीने सगळंच ऐकलं आहे आता रुपाली म्हणते आस्तिका मूर्खपणा करू नकोस परत ए अद्वैत दार लावतो आणि म्हणतो अस्तिका बरं झाली तू आली मला बोलायचं होतं तुझ्याशी पण इथे नको आपण रूममध्ये बोलूया तू जाऊन थांब तिथे आणि सॉरी आणि थँक्यू तू न बोलवता इथे आलीस तू जाऊन थांब मी आलोच आता आस्तिका निघून जाते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद